नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे याच नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते सायमल्टेनियसली फॉलो करा तिच्यावर महत्त्वाचे जे काही आर्टिकल्स असतात ते आपण पोस्ट करत असतो स्पॉटलाईट इयरबुकला तुम्ही जो प्रचंड प्रतिसाद देत आहात महाराष्ट्र महरस्ट महाराष्ट्रभरातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांमधूनसुद्धा कारण बरेचसे मराठी विद्यार्थी हे वे वेगवेगळ्या राज्यांमध्ये जॉबनिमित्त किंवा बाकीच्या गोष्टीनिमित्त आहेत तर तुम्हा सर्वांचं खूप खूप आभार आजची जी पहिली न्यूज आहे ती ऑब्वियसली दिल्ली विधानसभाच्या निवडणुकीच्या निकालासंबंधीची आहे आम आदमी पक्षाने मोठा विजय दिल्लीमध्ये मिळवलेला आहे एकूण जागा ज्या आहेत दिल्ली विधानसभेच्या त्या सत्तर आहेत आणि याच्यापैकी आम आदमी पक्षाला बासष्ट जागा मिळालेल्या आहेत आणि दोन हजार पंधराच्या तुलनेमध्ये पाच जागा कमी आहेत कारण दोन हजार पंधरामध्ये सदुसष्ट जागा आम आदमी पक्षाला मिळाल्या होत्या भाजपला दोन हजार पंधरामध्ये तीन जागा होत्या तिच्यामध्ये पाच जागा वाढलेल्या आहेत आणि भाजपच्या एकूण आठ जागा झालेल्या आहेत आणि याच्याबरोबरच परत एकदा आपची सत्ता दिल्लीमध्ये येते आहे आणि अरविंद केजरीवाल हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनतील काँग्रेसला खातं उघडता आलेलं नाही आहे दोन हजार पंधरामध्ये सुद्धा त्यांना भोपळा फोडता आला नव्हता दोन हजार वीसमध्ये सुद्धा नाही मतांची टक्केवारी जर तुम्ही बघितली तर दोन हजार वीसमध्ये हे त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न टक्के आहे टोटल म्हणजे त्रेपन्न टक्के पण ॲग्रिगेट पण ॲक्च्युअलमध्ये त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न टक्के जे दोन हजार पंधरामध्ये चोपन्न टक्के होतं म्हणजे दोन हजार वीसमध्ये आपची मतांची टक्केवारी घटलेली आहे दोन हजार पंधरामध्ये बत्तीस टक्के, बत टक्के मतदान हे बी जे पीला होतं ते आता अडतीस पॉईंट एक्कावन्न टक्के बी जे पीला आहे म्हणजे त्यांची मतांची टक्केवारी वाढलेली आहे ऑब्वियसली तीन जागांवरून पाच जागा झाल्या ती वाढणार आहे दुसरी महत्वाची जागा काँग्रेसच्या बाबतीमध्ये मतांची टक्केवारी घटलेली आहे दहा टक्के मतदान त्यांना दोन हजार पंधरामध्ये होतं ते आता चार पॉईंट चोवीस टक्के हे फोर पॉईंट ट्वेंटी फोर पर्सेंट आहे आणि इतर जे आहे त्यांना तीन पॉईंट सहासष्ट टक्के तरी एकंदरीच्यातून एकच गोष्ट आहे की तुम्ही बेसिक कंटेंट लेवल काम करा तुम्हाला गोष्टी खूप सोप्या होतील आपली ग्राउंड लेवलला जे काम केलं होतं तिच्यामधून ह्या गोष्टी सहज शक्य झालेल्या आहेत कारण आणि हे एक रोल मॉडेल आहे बाकीच्या राज्यांसाठीसुद्धा किंवा राज्य काय तुम्ही गावाच्या लेवललासुद्धा हे इम्प्लिमेंट करू शकता ना? है की ना की तुम्हाला बेसिक नीड्स ज्या आहेत तिच्यावर जर तुम्ही फोकस करून काम केलं तर नक्कीच लोकांना आज ती गरज आहे म्हणजे एकोणासशे सत्तेचाळीसचा आधीचा भारत नंतरच्या भारतामध्ये अजूनही अन्न वस्त्र निवारा या ज्या काही मूलभूत गरजा आहे आपल्या त्याच्या पलीकडं आपण जाऊ शकलेलं नाही आहे आजही आपण तिच्यात अडकलेलो आहोत आजही राजकीय पक्ष त्याच गोष्टींवर फोकस करून काम करत असतात मग याच्या पुढची जी गोष्ट आहेत की शिक्षण असू देत स्वास्थ्य असू दे तेव्हा तिथपर्यंत आपण कधी जाणार हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न राहतो तर काँग्रेसच्या एकूण त्रेसष्ट उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झालेली आहे डिपॉझिट जप्त सिक्स्टी थ्री उमेदवार फक्त तीन उमेदवारांना अनामत रक्कम वाचवता आलेली आहे अतिशय म्हणजे काँग्रेससाठी आत्मपरीक्षण करण्यासंबंधीचा हा सगळा प्रकार आहे आम आदमी पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते विजयी झालेले आहेत याच्यामध्ये पण मनीष सिसोदिया वगैरे ते दोन हजार मतांनी निवडून आले म्हणजे तिथं होतं की बाबा पडपडगंज हा त्यांचा जो काही मतदारसंघ आहे की तिथं पराभव होतो की काय मागं पुढं मागं पुढं आणि तिच्यातून ते दोन हजार मतांनी निवडून आलेले आहेत नी आटता विजय आणि अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून तिसऱ्यांदा विरोधी उमेदवारात त्यांनी पराभव केला आणि भाजपच्या सुनील यादव यांचा एकवीस हजार मतांनी आता दोन हजार वीसच्या विध पर विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी पराभव केलेला आहे नऊ दलबदलू विजयी झालेले आहेत आता याच्यात एकूण सोळा दलबदलू उमेदवारांपैकी आम आदमी पक्षातून आठ तर भाजपकडून एक उमेदवार विजयी झालेला आहे आता यांची नावं गरजेची आहेत आता नक्कीच नाही कारण एक कमेंट होती की इयरबुकमध्ये पक्षांतर केलेल्या लोकांची नावं आता करंटची नंबर ऑफ बुक्स आहेत मार्केटमध्ये वेगवेगळे लोक त्यांच्या त्यांच्या दृष्टिकोनातून ते बनवत असतात पण स्पॉटलाईटचा जो काही एकंदरच आतापर्यंतचा आपण आहे की ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्या पद्धतीने गोष्टी करणं गरजेचं आहे तुम्ही नको त्या माहितीमध्ये गेलात तर ते तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं सोळा दलबदलू जे आहेत तिच्यात आपमध्ये नऊ होते भाजपमध्ये चार आणि काँग्रेसमध्ये तीन म्हणजे दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांना उमेदवारी कुठल्या पक्षाने दिली तर आपने नऊ दिलेली आहे भाजपने चार आणि काँग्रेसने तीन एकंदरच एक आहे एक की अरविंद केजरीवाल यांचं प्रशासकीय अधिकारी नंतर आंदोलक आणि नंतर राजकारणात ते आले तर आता एक राजकीय नेता म्हणून परिपक्व राजकीय नेता म्हणून प्रवास सुरू झालेला आहे हा ना हे दिसतं याच्यावरून विजय उत्सवामध्ये फटाक्यांना स्थान नव्हतं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जे आपचे सर्वे सर्व आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की कुणीही फटाके वाजवायचे नाहीत आणि दिल्लीमध्ये एवढा प्रचंड ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतरसुद्धा फटाके वाजवण्यात आलेले नाही आहेत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की दिल्लीसारख्या प्रदूषित शहरात परत तुम्ही फटाके वाजवणार म्हटल्यानंतर ना ना तिच्यातले चार कार्यकर्ते गारत व्हायचे तिथं प्रदूषणाने आता एकंदर दिल्लीचा लोकसभा निवडणुकीतला जर चेहरा मोहरा तुम्ही बघितला तर मे दोन हजार एकोणावीस पक्ष मतं आणि किती जागा विजयी झाल्यात तर भाजप छप्पन्न पॉईंट अठ्ठावन्न टक्के मतदान लोकसभेला होतं सातपैकी सात जागा भाजपने जिंकलेल्या आहेत काँग्रेसला बावीस पॉईंट शेहेचाळीस टक्के तर आपला अठरा टक्के एकंदरच हिच्यातून लोकांचा कल पण लक्षात येतो की देशासाठी ते वेगळ्या पद्धतीने विचार करतात राज्यासाठी ते वेगळ्या पद्धतीने विचार करतात दोन हजार पंधरा बिहारची निवडणूक पण आहे आता ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये ते दोन हजार पंधराच्या बिहारच्या निवडणुकीला पण तसंच होतं की केंद्रासाठीचा लोकांचा विचार वेगळा होता राज्यासाठीचा प्रादेशिक स्तरावरचा विचार वेगळा होता तर हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की कि लोक किंवा मतदार हा कशा पद्धतीने विचार करतो कुठले महत्त्वाचे फॅक्टर्स असतात ते तुम्हाला विचारले जातात की कुठल्या फॅक्टर्सवर बेस्ड असतं हे सगळं तर या बऱ्याच गोष्टी आहेत याच्यासंबंधीचे आर्टिकल्स तुम्ही याच्यावर वाचू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलवर ते महत्त्वाचे आर्टिकल पोस्ट केले जातील बघा ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये आगामी निवडणुकांमध्ये बिहार आहे त्यानंतर मार्च एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये पश्चिम बंगाल तमिळनाडू केरळ आसाम पुडुचेरी तर हे सगळं आहे त्यातल्या पण आहे ना दिदी पश्चिम बंगाल केरळ आता हे थोडंसं लक्षवेधी ठरणार आहे मार्च एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये त्याच्यानंतर पुढची जी न्यूज आहे आपली ती पर्यावरणासंबंधीची आहे सहावी आंतरराष्ट्रीय हवामान सेवा परिषद जी आहे पुण्यामध्ये भारताला पहिल्यांदाच ही परिषद आयोजित करण्याचा मान मिळालेला आहे आंतरराष्ट्रीय हवामान सेवा परिषद आयोजक याचं आहे भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था आय आय टी एम तर दहा वर्षाचा हवामान अंदाजासाठी भारत प्रयत्न करणार आहे असा हा हा सगळ्यात महत्त्वाचा विचार ह्या परिषदेमध्ये समोर ठेवण्यात आला की एकूणच एका दशकामध्ये हवामानात काय बदल होऊ शकतात यासंबंधीचा विचार तिथं मांडला जाणार आहे आणि तसे प्रयत्न भारत आगामी काळात करणार आहे मग बाकीच्या देशांमध्ये कुठला देश तर जगभरात युनायटेड किंगडम सारखा जो देश आहे तो दशकभराचा हवामान अंदाज देण्यात प्रभुत्व त्यांनी मिळवलेलं आहे आपल्याकडं म्हणजे एका वर्षाच्या अंदाजातच आपले तीन तेरा आहेत मग दशकभराच्या अंदाजासाठी तुम्हाला किती अद्ययावत गोष्टी कराव्या लागतील हे फार महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक करणारे भरपूर आहेत तिच्यामध्ये प्रभुत्व मिळवणारा युनायटेड किंगडम सारखा देश आहे दे आणि आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे तर हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा त्याच्यानंतर सामाजिकमधली खूप महत्त्वाची न्यूज आहे महाराष्ट्राच्या बाबतीमधली की महाराष्ट्रामध्ये वस्त्या वाड्या किंवा वाड्या वस्त्यांच्या नावातून जात हद्दपार करण्यात येणार आहे आणि सामाजिक न्याय विभागाने हा निर्णय घेतलेला आहे राज्यभरातल्या वाड्या वस्त्यांच्या नावातून जात हद्दपार करायचा निर्णय जो सामाजिक न्याय विभागाने घेतलेला आहे तर तिच्यामध्ये तो सामाजिक समतेच्या दृष्टिकोनातून घेतलेला आहे सामाजिक समता त्यांना अपेक्षित आहे म्हणजे गावागावातल्या जर वाड्यावस्त्या तुम्ही बघितल्या तर महारवाडा बौद्धवाडा मांगवाडा ढोरवस्ती चांभारवाडी असा उल्लेख न करता याच्याऐवजी समतानगर भीमनगर क्रांतीनगर ज्योतीनगर शाहूनगर असं नामकरण करायचं सरकारने ठरवलेलं आहे शेवटी काय आहे ना तर ते तेच आहे ते गोष्टी बदलतील फक्त नावं बदलतील एकंदरच सामाजिक क्षमता जी आहे ती वैचारिकदृष्ट्या येणं फार गरजेचं आहे नावं बदलून किंवा पाट्या बदलून ह्या गोष्टी कितपत शक्य होतील हे माझ्यासाठी पण प्रश्नचिन्ह आहे पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही वैचारिकदृष्ट्या ह्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे येत्या काळामध्ये जर आपण आपल्या विचारांमध्ये बदल नाही आणू शकलो आणि त्याच्यासाठी फार महत्त्वाचं तुम्हाला कालच मी सांगितलं होतं की ते तीन अस्पेक्ट कुटुंबव्यवस्था समाजव्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था याच्यामधूनच गोष्टी वर्क होऊ शकतात अदरवाईज याला दुसरा कुठलाही ऑप्शन आहे दलित असा उल्लेख टाळावा राष्ट्रपती तर राष्ट्रपतींनी राज्यघटनेच्या कलम तीनशे एक्केचाळीसनुसार अठरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी निर्देश दिले होते की शासनाचे कागदपत्र प्रमाणपत्र पुरस्कार यामध्ये दलित असा उल्लेख न करता अनुसूचित जाती नवबौद्ध असा उल्लेख करावा तर कलम तीनशे एक्केचाळीस तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि याच्यावर प्रश्न आगामी काळात सुद्धा विचारला जाऊ शकतो आर्टिकल सेवन्टीन हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यात नेहमीसाठी असतो आपला तर ते एक लक्षात ठेवा दोन एप्रिल दोन हजार बाराला महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता तो पण याच्याशी रिलेटेड आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार हा राज्य सरकारकडून देण्यात येत होता पण पुरस्कारातून दलित असा उल्लेख काढून टाकण्याचा निर्णय दोन एप्रिल दोन हजार बारा रोजी राज्य शासनाने घेतला महाराष्ट्र शासन आणि त्याऐवजी समाजभूषण पुरस्कार असं त्यांनी नमूद केलेलं आहे तर हा पण एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे या सगळ्या याच्यामधला तर वॉक इन फिनिक्स वॉक इन फिनिक्स कोण आहे तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ब्याण्णवव्या अस्कर सोहळ्यात ज्याला मिळाला तो वॉक इन फिनिक्स ज्याला जोकर चित्रपटासाठी मिळाला पण काल बघितलं होतं हे पर्यावरणावर भाष्य करण्यासाठी पुरस्कार सोहळ्यांचं व्यासपीठ वापरणारा अभिनेता अशी याची ओळख आहे म्हणजे जिथं जिथं हा जातो तिथं तो पर्यावरणावर भाष्य करतो जसं गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा होता तिच्यात प्रायव्हेट जेट वापरायचे बंद करा ना असं त्यांनी म्हटलं होतं ब्याण्णव वास्कर सोहळा जो आहे आताचा त्याच्यात निसर्गाच्या साधनांची अमर्याद लूट थांबवा असं त्यांनी सांगितलेलं आहे याचबरोबर पर्यावरणाचा संदेशाबरोबर त्यांनी लिंगभेद समलिंगींच्या हक्क वर्णभेद भूमिपुत्रांच्या हक्क इत्यादी विषयांवर भाष्य केलेलं आहे त्याच्यामुळे तो न्यूजमध्ये आला त्याच्यामुळे वॉक इन फिनिक्स हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट ऑस्करच्या दृष्टीने आणि त्याचबरोबर ते विचारलं जाऊ शकतं आपल्याला गगनयान मोहिमेमधल्या चार अवकाशवीरांचं प्रशिक्षण रशियामध्ये सुरू आता ही जशीच तशी न्यूज आज परत लोकसत्ताला आली ही हिंदूमधली न्यूज होती तर मी तुम्हाला सांगितलं होतं हिंदू हा पेपर त्याच्याकरताच महत्त्वाचा ठरतो की तो एक दिवस अगोदर आहे बा त्यांनी न्यूज दिलेली आहे नंतर लोकसत्ताला एक दिवसानंतर कळलं की अरे चार लोक तिकडे गेलेत रशियात तर रशियातलं मॉस्कोमध्ये असणारं गागारिन संशोधन आणि अवकाशवीर प्रशिक्षण केंद्र जे आहे जी सी टी सी ते भारताच्या चार अवकाशवीरांचं गगनयान मोहिमेसाठी प्रशिक्षण देत आहे दहा फेब्रुवारीपासून हे सुरू झालेलं आहे भारतीय हवाई दलातले चार वैमानिक याच्यासाठी चा गेलेले आहेत हे मी तुम्हाला कालही सांगितलं होतं याच्यामध्ये बारा महिन्यांचा हा कालावधी असणार आहे प्रशिक्षणातले काय काय घटक म्हणजे सिलेबस काय आहे या लोकांचा जैव प्रशिक्षण यांना दिलं जाईल अवकाशातील शारीरिक हालचालींचं प्रशिक्षण दिलं जाईल तुम्ही बघू शकता सुनीता विल्यम्स आणि त्या सर्वांचे व्हिडिओज आहेत की अवकाशामध्ये यानात तुम्ही कशा पद्धतीने वावर करता तुमचे डे टू डे लाईफ कसं असतं तर हे यूट्यूबवर तुम्ही बघू शकता सोयूज या माणसाला अवकाशात घेऊन जाणाऱ्या अवकाशातील यंत्रणांची माहिती दिली जाईल यांना वजनरहित अवस्थेत कसं राहायचं खास विमानं नेऊन त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल त्याच्यानंतर अवकाशयानाचं अवतरण दुर्दैवाने झालं चुकीच्या पद्धतीने झालं तर काय कृती करावी यासंबंधीचं पण प्रशिक्षण दिलं जाईल प्रशिक्षणाचा जो करार आहे तो कधी झाला होता तर तो सत्तावीस जून दोन हजार अठराला झाला होता इस्रोचं मानवी अवकाश मोहीम केंद्र आणि कॉस्मॉस यांच्यामध्ये हा करार झालेला आहे गगनयान मोहीम आपण बऱ्याचदा बघितली होती दोन हजार बावीसमध्ये आपण पाठवणार आहे तीन अवकाशवीरांना सात दिवसांसाठी मग चार लोकांना ट्रेनिंग का दतायत तर सेम आहे एक्स्ट्रा प्लेअर आहे खर्च दहा हजार कोटी आहे पृथ्वीपासून तीनशे ते चारशे किलोमीटरच्या कक्षेत हे अवकाशवीर या फिरणार आहेत गगनयान आपल्याला खूप महत्त्वाचं आहे ते विचारलं जाऊ शकतं करोना विषाणूबद्दल संयुक्त अरब अमिरातीमधल्या एका भारतीयाला करोना विषाणूची लागण झाल्यात समोर आलेलं आहे संयुक्त अरब अमिरातीमध्ये आजच्या डेटमध्ये आठ लोकं सापडलेली आहेत आता खरं तर हे आकडे तुम्ही काही बघ म्हणजे बघणं अपेक्षितच नाही की रोज ते वाढत जाणार आहे तिच्यामुळे कुठल्या आकडे तुम्ही लक्षात ठेवणार आणि त्यातल्या त्यात, त्यात भारतात एक नवीन ट्विस्ट आहे की केरळमधल्या विद्यार्थिनीला करोनाची लागण नसल्याचं स्पष्ट झालं आहे तुम्ही न्यूज बघितली असेल की केरळमध्ये पहिला करोनाचा रुग्ण सापडला ही तीच विद्यार्थिनी आहे की तिची जी राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था जी आहे संस्था त्याचं स्थानिक केंद्रामध्ये नव्याने परत चाचणी करण्यात आली तर तिथं तिला विषाणू लागण नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि सेम आता ही विद्यार्थिनी थ्रिसूरमधली वैद्यकीय विद्यार्थिनी आहे तर पुण्याचं जे राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था आहे तिथून ज्या वेळेस तिच्या रक्ताचा अहवाल प्राप्त होईल त्यावेळेस हे डिक्लेअर केलं जाईल अधिकृतरित्या की तिला करोना नाही आहे पुण्यामध्ये आहे बघा नॅशनल वायरोलॉजीची इन्स्टिट्यूट जी याच्या वेळेस म्हणजे एच ये वन एन वनच्या वेळेस खूप चर्चा चालली होती स्वाईन फ्लूच्या वेळेस नंतर तिला गेट वगैरे चांगलं बनलं आहे आता आधी फार तोटकं गेट होतं हा ना तर वायरसमुळे चर्चेत आलेली आणि नावारूपाला आलेली आणि ना पायाभूत सुविधांमध्ये बदल झालेली अशी संस्था पुण्यात आहे कॅम्प एरियामध्ये जर तुम्ही जात असाल तर तिथं तुम्हाला ते भेटू शकतं हा ना त्याच्यानंतर योजनांमध्ये दीनदयाल थाळी आणि शिवभोजन थाळी आता शिवभोजन थाळी आपण बघितली होती शिवसेनेने सुरू केलं त्याच्यानंतर दीनदयाल थाळी भाजपने सुरू केलेली आहे पंढरपूरला याचा हे झालं शिवभोजन थाळी दहा रुपयात आहे तर दीनदयाल थाळी तीस रुपयामध्ये आहे शिवभोजन थाळीमध्ये दोन चपाती एक, एक, एक भाजी भात आणि वरण भाजी शंभर ग्रॅम भात दीडशे ग्रॅम दीनदयाल थाळी तीस रुपयाची आहे ते म्हटलं की आम्ही जास्त पदार्थ देणार कुठले जास्त पदार्थ तीन चपाती एक चपाती वाढली भात आहे दोन भाज्या एक भाजी वाढली शेंगा चटणी तिच्यात असेल आणि लोणचं पण तिच्यामध्ये असेल खरं तर दहा रुपयान तीस रुपये असा प्रकारच नाही तर क्वालिटी मॅटर करते तुम्हाला चांगलं माहीत आहे आणि मेश्वर जेवणाऱ्यांना तर अजून चांगलं माहीत असतं हे सगळं डोनाल्ड ट्रम्प चोवीस फेब्रुवारीला भारत भेटीवर येणार आहे जर आले तर त्यावेळेस बघूयात दोन दिवसाची भारत भेट आहे दिल्ली आणि अहमदाबादला ते भेट देणार आहेत तर जेव्हा येतील तात्या तेव्हा आपण त्यांची भेट घेऊयात इस्रोच्या उन्हाळी शिबिरासाठी अर्ज करण्याचं आव्हान हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्या घरात जर नववीतले विद्यार्थी असतील तुमचे लहान भाऊ बहीण असतील तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन दोन हजार वीस करता उन्हाळी शिबिर आहे आयोजित आणि नववीच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे चोवीस फेब्रुवारीपर्यंत ते अर्ज करू शकतात अकरा ते बावीस मे या दरम्यान इस्रोच्या अहमदाबाद बंगळूर शिलाँग त्रिवेंद्रम या केंद्रात हे शिबिर होईल आणि याचं सगळं विद्यार्थ्यांचा राहण्याचा जाण्या येण्याचा खर्च हा इस्रो उचलणार आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन दोन हजार एकोणावीस पासून शाळकरी मुलांना यंग सायंटिस्ट प्रोग्रॅम आणि युवा विज्ञानी कार्यक्रम सुरू केला होता कार्यक्रमाचं दुसरं सत्र मे दोन हजार वीसमध्ये आयोजित करण्यात येतं आहे तर हा खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे याच्यातूनच उद्याच्या शास्त्रज्ञ जन्माला येत असतात तर आपल्या घरातली जर मुलं असतील तर त्यांना नक्की तुम्ही सांगा त्यातून तुम्हाला तुम नक्की हा फायदा होईल सध्या महाराष्ट्रामध्ये पदोन्नतीत आरक्षण नाही बरोबर आहे अनुच्छेद सोळा चार आणि सोळा चार अनुसार सरकारी सेवातील संबंधित समाजांच्या अपुऱ्या प्रतिनिधित्वाचा विषय पूर्णपणे राज्य सरकारच्या अखत्यारीत येतो हेही बरोबर आहे दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत महाराष्ट्र औष्णिक वीज प्रकल्प एकूण पाच आहेत नाही हे पाच नाही हे टोटल आहेत सात आहेत हे त्याच्यामुळे हे चुकीचं स्टेटमेंट आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक औष्णिक वीज भुसा भुसावळचा काय संबंधच नाही चंद्रपूर याचं उत्तर आहे त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत औष्णिक वीज प्रकल्पांमुळे प्रदूषणाची समस्या खालीलपैकी कोणत्या शहरात तितकीशी जाणवत नाही तर ऑब्वियसली भुसावळ चंद्रपूर नागपूर अकोला कारण सर्वात जास्त औष्णिक वीज तिकडूनच प्रोडक्शन होतं आणि तिथं मोठ्या प्रमाणावर मत कोळसा आणि त्या सगळ्या गोष्टी त्याकरता प्रदूषण तिकडं आहे रोरो सेवा कशाशी संबंधित आहे तर ही जलवाहतूक आहे समुद्रातून जलवाहतूक रोरो जी एस टी कायद्यान्वये राज्याचा महसूल दोन हजार पंधरा सोळा या आधार वर्षाच्या हिशोबाने किती टक्क्यांनी वाढला नाही तर त्यांना केंद्रातर्फे भरपाईची हमी देण्यात आली आहे उत्तर चौदा टक्के आहे आजचे प्रश्न घ्या पॅरासाईट या दक्षिण कोरियाच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला दक्षिण कोरियाच्या चित्रपटाला ऑस्कर मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे अमेरिका ब्रिटन सोडून परकीय देशातील चित्रपटास ऑस्कर मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे ब्याण्णवव्या ऑस्कर पुरस्कारांबाबत बिनचूक विधान ओळखा फक्त अ फक्त अ ब फक्त अ ब क फक्त ब क आय एन एस शिवाजीबाबत बिनचुक विधान ओळखा पंधरा फेब्रुवारी दोन हजार वीसला आय एन एस शिवाजीला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली भारतातील नौदलातील अ वर्ग प्रशिक्षण संस्था ही तेरा फेब्रुवारी दोन हजार वीसला राष्ट्रपतींद्वारे प्रेसिडेंट कलर याला प्रदान केलं जाईल फक्त फक्त अ क फक्त अब क फक्त क तर याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात दुसरा तिसरा प्रश्न आहे कॉप थर्टीन भारतातील कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे दिल्ली गांधीनगर नागपूर कोलकाता गगनयान मोहिमेसाठी भारतातील अंतराळवीरांना प्रशिक्षण देणारा देश खालीलपैकी कोणता अमेरिका ब्रिटन जपान रशिया हे लेक्चर जरी नीट ऐकलं असेल तरी हे उत्तर येईल समुद्रात सूर्यप्रकाश पोहोचत असेल तर किती खोलवर अंतरापर्यंत वनस्पती प्लावक आढळतात ऐंशी मीटर शंभर मीटर एकशे वीस मीटर एकशे पन्नास मीटर या प्रश्नासाठी तुम्हाला सांगितलंय लोकसत्ताचं कुतूल नावाचं जे शे हे असतं कॉलम टेलिग्रामवर आपण टाकत असतो तो पण तुम्ही फॉलो करायचा आहे स्पॉटलाईट आणि स्पॉटलाईट इयरबुकला तुम्ही जो प्रचंड प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे स्पॉटलाइटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो